मीटिंग न्यूज पाहणार आहोत, मात्र त्याआधी एक मोठी बातमी आहे। प्रकाश आंबेडकर हे माध्यमांशी बोलणार आहेत आणि मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या भेटीबाबत या पत्रकार परिषदेतून ते खुलासा करतील। काल वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी 2.5 तासांची त्यांची बैठक झाली आणि 2.5 तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि ही भेट नेमकी कशासाठी होती, काय चर्चा झाली या संदर्भात खुलासा करण्यासाठी आज सकाळी 11:30 वाजता प्रकाश आंबेडकर माध्यमांशी संवाद साधणार आहेत। आधी उद्धव ठाकरे यांची भेट किंवा त्यांच्यासोबत प्रकाश आंबेडकर दिसलेले आहेत, मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी 2.5 तास भेट घेतली प्रकाश आंबेडकर यांनी आणि त्यामुळे चर्चांना उधाण आलंय। नेमकं प्रकाश आंबेडकर यांचं काय सुरू आहे याच संदर्भात आता ते खुलासा करणार आहेत सकाळी 11 वाजता 11:30 वाजता पत्रकार परिषद घेऊन। विनोद राठोड आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। विनोद, कालच्या 2.5 तासांच्या भेटीनंतर अनेक तर्कवितर्कांना उधाण आलंय, त्याची उत्तरं आज या पत्रकार परिषदेत मिळणार का? वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर कधी उद्धव ठाकरेंची तर कधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतात, यामुळे महाविकास आघाडीत जाणार की युतीत जाणार असे मात्र या ठिकाणी दोन प्रकरण पाहायला मिळत आहे। प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडी सोबत यावं अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली आणि त्यानंतर मात्र अचानक उद्धव ठाकरे यांना कुठल्या प्रकारची घोषणा न केल्याने त्या प्रकरणामध्ये नाराजीसाठी कदाचित एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असल्याची माहिती पुढे येत आहेत। यामुळे एक गोष्ट पाहायला मिळते की काल जी बंद दरवाजा आड जी 1.5 तास बैठक झाली आहे त्या बैठकीबाबतचा खुलासा आज प्रकाश आंबेडकर 11:30 वाजता करणार आहेत आणि यामध्ये एक गोष्ट पाहायला मिळत आहे की प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्यासाठी महाविकास आघाडीमधले दोन पक्ष राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष हे दोन्ही पक्ष त्यांच्याबाबत चर्चा झाली नसल्याने उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर यांना घेण्यासाठी ग्रीन सिग्नल दिसताना पाहायला मिळत नाही आहे। त्यामुळे एक गोष्ट या ठिकाणी स्पष्ट होत आहेत की महाविकास आघाडीमध्ये अजून घेण्याचा अंतिम निर्णय न झाल्याने प्रकाश आंबेडकर कदाचित आपला दुसरा राजकीय डाव एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करून साधू शकतो ही शक्यता नाकारता नाही, कारण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोनही पक्ष म्हणजे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे दोनही प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्याचा प्रयत्न मात्र जोरात। विनोद, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। त्यामुळे प्रकाश आंबेडकर नेमकं कुणासोबत असणार या संदर्भातले अजून काही स्पष्टता होत नाहीये, कधी उद्धव ठाकरे यांची भेट तर कधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट आणि त्यामुळेच संभ्रम आहे, मात्र कदाचित त्याची उत्तरं आज 11:30 वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेतून मिळतील। आणखी एक मोठी बातमी आहे, ठाकरे गटाला दिलेल्या मशाल चिन्हाबाबत पुन्हा एकदा वाद झालाय, कारण समता पार्टी सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार आहे। दिल्ली उच्च न्यायालयानं 2 वेळा समता पार्टीची याचिका फेटाळली आणि त्यामुळे मशाल चिन्हावरती अजूनही समता पार्टीचाच दावा आहे। निवडणूक आयोगानं ठाकरे गटाला मशाल चिन्ह दिल्यामुळे समता पार्टीनं आक्षेप घेतलाय, तरी येत्या 2 दिवसात सर्वोच्च न्यायालयात याबाबतची याचिका समता पार्टी दाखल करणार आहे। समता पार्टीचं मशाल हे चिन्ह आहे, मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला निवडणूक आयोगानं मशाल हे चिन्ह दिलं आणि त्यामुळेच आता उच्च न्यायालयानं 2 वेळा समता पार्टीची याचिका फेटाळल्यानंतर आता समता पार्टी सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे। प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, आता मशाल हे चिन्ह जे अडचणीत आलंय ठाकरे गटाचं, त्यावरती आता आणखी सर्वोच्च न्यायालयात याचिका, काय सविस्तर? बरोबर, ठाकरे गटाला जी मशाल चिन्ह देण्यात आलेलं आहे, आपल्याला माहित असेल की अंतरिम चिन्ह होतं अंधेरी पोटनिवडणुकीच्या संदर्भात हे चिन्ह देण्यात आलं होतं, केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला होता। त्यानंतर समता पार्टीचं जे चिमूळच आहे हे चिन्ह समता पार्टीचं आहे आणि समता पार्टी या संदर्भात आता सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार आहे। यापूर्वी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालय 2 वेळा दरवाजे ठोठावले आणि 2 वेळा त्यांची जी याचिका आहे ती फेटाळण्यात आली आहे। अजूनही मशाल चिन्हावर समता पार्टीचा दावा आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे आमच्या मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे, त्यामुळे आता त्यांनी पुन्हा एकदा आगामी 2 दिवसात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला, त्या संदर्भातला एफिडेव्हिट देखील त्यांनी दाखल केलेला आहे। जी प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। त्यामुळे मशाल चिन्हावरून समता पार्टी आता सर्वोच्च न्यायालयात चालली आहे। पुढची बातमी, ईडीच्या छाप्यानंतर आज दुसऱ्या दिवशी हसन मुश्रीफ यांच्या कागल इथल्या निवासस्थानी शांतता पसरलेली दिसते। मुश्रीफ हे कामानिमित्तानं बाहेर असून ते उद्या कागलमध्ये परतणार आहेत, त्यामुळे घराच्या परिसरात शांतता दिसते, याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी।
राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानावरती काल ईडीचा छापा पडला. सुमारे 12 तासांहून अधिक काळ ही सगळी कारवाई येथे सुरू होती. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी पाहायला गेलं तर या परिसरामध्ये संपूर्णपणे शांतता आपणाला पाहायला मिळते. खरं तर काल ईडीच्या अधिकाऱ्यांनी संपूर्णपणे घराचा ताबा घेतला होता. केंद्रीय पोलीस या ठिकाणी तैनात होते आणि त्यामुळे कार्यकर्त्यांचा संताप सुद्धा काल आपणाला पाहायला मिळाला. मोठ्या प्रमाणात येथे कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झाले होते आणि एकूणच आपल्या नेत्याच्या पोटी भावनाही त्या व्यक्त करताना ते पाहायला मिळाले. मात्र आज हसन मुश्रीफ कोल्हापूरमध्ये परततील असा अंदाज होता. मात्र एकूणच या ठिकाणी पाहायला गेलं तर हसन मुश्रीफ यांच्या कार्यालयाकडून जो या ठिकाणी फलक लावण्यात आलेला आहे त्यामध्ये आजच्या कार्यक्रमाचा कोणत्याही पद्धतीचा उल्लेख यामध्ये दिसून येत नाही. त्यामुळे हसन मुश्रीफ आज कोल्हापूरमध्ये असण्याची शक्यता कमीच आहे. याशिवाय शुक्रवार म्हणजे उद्याचा जो कार्यक्रम आहे तो उद्या हसन मुश्रीफ हे कागलमध्ये असतील आणि निवासस्थानी कार्यकर्त्यांना भेटतील अशा स्वरूपाची या ठिकाणी एक नोट लिहिलेली आहे. एकूणच पाहायला गेलं तर काल संपूर्ण या परिसरामध्ये छापेमारी सुरू होती आणि कडक असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नेहमीच आपल्याला माहिती आहे की हसन मुश्रीफ या ठिकाणी आल्यानंतर याच परिसरामध्ये म्हणजे या ठिकाणी गाड्या दिसतात या परिसरामध्ये नेहमी जनता दरबार घेतात, लोकांना भेटतात, या ठिकाणी त्यांच्या कार्याचा आढावा घेणारे फलक सुद्धा लावलेले आहेत आणि जी कागदपत्र नागरिकांना लागतात किंवा नागरिक जे प्रश्न घेऊन येतात ते मांडण्यासाठी जी कागदपत्र लागतात त्यांचा उल्लेख सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. हसन मुश्रीफ यांच्या घराच्या समोर सध्या शांतता प्रस्थापित असल्याचं आपल्याला दिसून येते. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटीलचा ज्ञानेश्वर साळुंके, न्यूज 18 लोकमत, कागल, कोल्हापूर.